काल एक अनाउंसमेंट कर्नाटका झाले तुम्ही पहिला असताले कर्नाटका सरकारचे काल बजेट स्पीच तुम्ही ऐकला असताले सीएम बोम्मई जो बीजेपीचा असा त्याने आपल्या बजेट स्पीचान 1,000 करोड़ हे कळसा भांडोरा नाला प्रोजेक्ट जो असा तेका दवरलेले हा थंयच्यावयल्यान इतलेंच कळटा की सेंटर जी बीजेपी आसा ती बीजेपी आनी आमची गोंयचो सरकार जशें अमित शान सांगला तशी म्हादय जिका आमी आवय म्हणटा ती कर्नाटका तेंच्यांनी दिल्ली आसा आनी तेची तयारी ही व्हडल्या रितीन आनी व्हडल्या तरेन ही कर्नाटका करीत आसा आनी कालच्या तेंच्या बजेट एलोकेशनान इतलेंच आमकां कळ्ळें इतलेंच सगळे देशातल्या लोकांक आनी जगातल्या लोकांक कळ्ळें की कर्नाटका कळसा भांडोरा नाला प्रोजेक्ट जो आसा तेजेर चड सिरियस आसा आनी तेंच्यांनी हेका लागून सगळी तयारी केल्ली आसा हितून आनी एकदां प्रूव जाता की गोंयचो सरकार जो आसा तो टोटल अपयशी जाल्लो आसा फेल जाल्लो आसा आनी हें इतलेंय प्रूव जाता की हो सरकार जाणून बुजून पर्पजली ह्या सरकारान आमची केस वीक केल्या आनी म्हादय काडून कर्नाटकाक दिला जशें आमी म्हणटा की गोंयचो बीजेपीचो जो युनिट आसा हो सेंटर बीजेपीचो एक गुलाम कसो वावरता एक एजंट कसो वावरता आनी ह्या एजंटांनी आमची म्हादय कर्नाटकाक दिल्या आतां हें भरपूरशा गांवांत भरपूरशा लोकांक हे म्हादयचो विशय कितें म्हादय गेल्यार कितें जातलें लोकांक नळाक उदक खंयच्यान येता खंयच्या प्लांटान उदक खंयच्या न्हंयचे येता हे लोकांक खबर ना तेची जागृताय करपाक जशें आमी टीएमएमएम मुवमेंट जो चालू केला गोंयच्यो न्हंयो कन्झर्व करपाक प्रोटेक्ट करपाक गोंयच्यो वॉटर बॉडीज प्रोटेक्ट करपाक गोंयची जी वॉटर सेक्युरिटी आसा तेचेर लोकांक तेचें म्हत्व पटोवन दिवपाक तेचेर अवेरनेस क्रिएट करपाक ही टीएमएमएम जो मुवमेंट चालू केला तो आतां आमी एक स्टेप फुडें व्हरता ह्या बीजेपी सरकाराची जी कारस्थानां आसा ती लोकां मेरेन पावोवपाक आमच्या गोंयांत उदक आमी कित्याक राखून दवरपाक जाय तेचें म्हत्व लोकांक पटोवन दिवपाक आनी लोकांक नळाक उदक खंयच्यान येता ना तेंच्या न्हंयांत जें उदक येता ते न्हंयो खंयच्यो ते न्हंयो कशें जातात मांडोरी म्हादय आमची कशी जाता आनी बाकीचे गोंयचे जे न्हंयो आसा तेचेर आमची डिपेंडंसी कशी आसा हें सगळें लोकांक सांगपाक समजोवपाक आमी रेवोल्युशनरी गोवन्स पार्टी अंडर टीएफएमएम बॅनर आमी एक पदयात्रा काडटा ही जलजागृताय भोंवडी आमी संपूर्ण गोंयभर काडटले गोंयच्या मॅक्झिमम वाठारांनी आमी ही पदयात्रा काडून ही जलजागृताय भोंवडी काडून आमी गांवांत वयतले गांवांत चलतले घराघरांत आमचे पॅम्पलेट्स आमी वाडटले अवेरनेस करतले आमचो जो मॅनिफेस्टो आसा टीएफएमए तो लोकांक समजावन सांगतले आनी सिग्नेचर कॅम्पेन करतले कित्याक जो मेरेन लोकांक म्हादयचें म्हत्व पडना जो मेरेन लोकांक सिरियसनेस येना तो मेरेन हे बॅटल हे म्हादयची जी लढाय आसा ती जिंकपाक आमकां इम्पॉसिबल आसा सो अवेरनेस इज द की हेंच धरून आमी आमची जलजागृताय भोंवडी आसा ती येता त्या सोमारच्यान येता त्या सोमारच्यान म्हटल्यार 20 तारखेच्यान 70च्या ठाणे ह्या गांवांतल्यान आमी चालू करता 70च्यान जी म्हादय येता आनी जे न्हंय थंयसर लोक जे म्हादय म्हणटा सो तेच म्हादयचे नांव घेवन त्याच म्हादयचो आशिर्वाद घेवन 70च्या ठाणे ह्या गांवच्यान सोमारा 20 तारखेर 4:30 वरांचेर ही जी आमची पदयात्रा आसा ती चालू जातली ही पदयात्रा टोटल पयल्या फेस ही पदयात्रा फेस वायज जातली फेस वायज आमी गांवांत चलतले सो पयल्या फेसान आमी 9 दीस चलतले टोटल 100 किलोमिटर सो पयले परतो रिपीट करता पयले फेस 1 100 किलोमिटर फ्रॉम ठाणे
70 के मैक्सिमम गांव फिर उजगांव की 28 तारखेर स्टॉप जाती है। इधर अभी खोचे खोचे गांवांचा होतले ब्रीफ करता तुमका। 20 तारखेर आम्ही ठाणेच्या पोपटेच्या मावशे होतले। सो पहिलो दिस झालो, दुसरे दिसा मावशेच्या जर्मेच्या सालेली होतले। तिसरे दिस सालेलीच्या मोल्ल्या टू केरी होतले। चौथे दिस केरी टू कावडे रवान टू परिये होतले। पांचवे दिस परिये पोंडा पिसुल्ले मागीर पिसुल्ले आडवे भिरोंडा मागीर भिरोंडा वाळपय नगरगांव मागीर नगरगांव सावड्डे कटकी आनी कटकी कुळेली उजगांव। हे गांवांत वचपाचें कारण इतलें की आयज जर आमी सत्तरीन जर पळयत जाल्यार भरपूरशा गांवांनी आयज नेटवर्क ना। लोकां मेरेन जी न्यूज पावपाक जाय ती न्यूज त्या रितीन पावना। लोकांक सगळे व्हिडियोज पळोवपाक मेळना, लोकांक सोशल मिडिया पळोवपाक मेळना। सो त्या कारणान ही जागृताय थंयसर जावपाक जाय। कित्याक सत्तरी हो वाठार असो आसा जेचे 100% म्हादय बेसिनान म्हणजे 100% म्हादय सत्तरी आसा ही म्हादय बेसिनान पडटा। सो म्हादय बेसिनान जी सत्तरी पडटा त्या लोकांक तेचे महत्व कळपाक जाय। कित्याक तेंची आयज तेंची शेतां आसतली, तेंची कुळागरां आसतली, तेंचे जे उत्पन्न करता, तेंचे जे प्रोड्यूस करता, तेंची गोरवां आसतली, हे सगळे म्हादयचेर डिपेंड आसा। तेंचे आख्खे जीवन म्हादयचेर डिपेंड आसा। हेचे महत्व लोकांक पटोवन दिवपाक लागून ही 9 दिसांची पदयात्रा आमी येता त्या सोमारच्यान ठाणे हांगा 4:30 वरांचेर चालू करतली। ह्या पदयात्रेक 9 दीस म्हटल्यार ऑलमोस्ट दिसाक 10 ते 12 किलोमिटर आमी चलतले। सो एवरी डे सांजे 4:30 वरांचेर ही पदयात्रा चालू जातली। ती सांजे 8:30 ते 9 मेरेन ही पदयात्रा काबार जातली। सो आमी लोकांक अपील करता की जेंका दिसता की म्हादय गोंयांत उरपाक जाय, म्हादयची अवेरनस जावपाक जाय लोकां मेरेन, लोकां मेरेन ही न्यूज हे आसा म्हादयचो जो इश्यू आसा कितें आसा हो समजून आमी लोकांक सांगपाक जाय। कित्याक तुमी जाणा सुप्रीम कोर्टाचे जे हियरींग नेक्स्ट हियरींग जे दवरला ते जुलयच्या 23 तारखेर आसा म्हणजे कर्नाटका इलेक्शन जावन आसा। सो आमकां दिसता की हेच्या पयली मॅक्झिमम गोंयच्या वाठारांनी आमी वचून आमचो मोमेंटम बिल्ड करून सरकाराचेर प्रेशर हाडून म्हादय आमच्या कडेन दवरपाचो प्रयत्न आमी करपाक जाय। ती रेव्होल्युशनरी गोल्स करतले। आमचे पॅम्पलेट्स आमी आउट करतले तुमच्या फुड्यान, आमी पॅम्पलेट्सूय मिडिया फुड्यान दवरले, तुमकां पीडीएफ कॉपी आमी धाडटले आनी हेचेर आमची व्हिडियो कॅम्पेनूय जातली, ती लोकां मेरेन पावतली। हांव भितरले थोडे ओळी आसा, लायनी आसा, ते तुमकां वाचून दाखयता। आमचे मागणे कितें आसा आनी आमी कितें म्हणटा, आमचें उदीक आमकां दियात, सगळें उदीक म्हादयचें, सगळें उदीक गोंयचें, मलप्रभेद कांय सोडपाचें ना, हुबळीक कांय दिवपाचें ना, कळसा परती वावटी करात, अंतराक हात लावपाचो ना, सुर्ला तुमी आडाव नाकात, बोगदे तुमचे बंद करात, बांडुराचे बांद नाका, विर्डीचे धरण नाका, वाळवटी आडोव नाका, महाराष्ट्रा कडसून आग्रीक नाका, आमकां नाका तुमची धरणां, तुमचे व्हड मान, हेच आमचे, हेच आमी मागपाचे, आमचे उदीक आसा थंय व्हावता तशें आमी राखपाचे। हे सगळे वाचून तुमी आमच्या वांगडा चलपाचे, आमच्या वांगडा रावपाचे आनी आमचे दायज आमी अशेंच राखपाचे। येयात तर आतां सरात मुखार, दियात आमकां येवकार, करात इलो उपकार, म्हादय आमी राखतले, गोंयच्यो न्हंयो आमी सांबाळटले, कर्नाटकी कारस्थान आमी गोंयकार सामके मोडून उडयतले म्हटल्यार उडयतले। सो हें सांगून हांव सगळ्या गोंयकारांक, सगळे जे आमचे म्हादयचे, जे आमचे म्हादयचे म्हादयचेर जे डिपेंड आसलेले जे लोक आसा ते सगळ्यांक हांव मागता की तुमी ह्या पदयात्रेक जॉयन जावचे, तुमी आमच्या वांगडा चलचे, गांवां गांवांत घरा घरांत जनजागृती करपाक आमकां मदत करची। इवन ह्या पदयात्रेक आमचो जो एक फेस आसतलो तो एक हे आसतलो तो म्हटल्यार आमी सिग्नेचर कॅम्पेन करतले। आनी दुसरें म्हटल्यार आयज तुमी जाणा आतां जसो फेब्रुवारी मंथ तो एंड जाता, मार्च जातलो, एप्रील जातलो, मे जातलो, त्या म्हणसर गोंयच्या कितल्याश्याच वाठारांनी उदकाचो प्रोब्लम आसतलो। आतांच लोकांक उदकाचो प्रोब्लम फेस जाता, सो हो उदक आनी प्रोब्लम आसा तो आनी इंटेन्स जाता। सो ज्या लोकांक गांवांत उदक ना, जेन्ना आमी गांवांत भोंवतले तेन्ना भरपूरशा 70च्याच गांवांत उदक ना, तशें गोंयच्या कितल्याश्याच वाठारांनी उदक ना। सो त्या गांवांत लोकांक आयज हेल्प करपाक ना जाल्यार मदत करपाक तेंचे आमदार पावना, ना तेंचे रिप्रेझेंटेटिव्ह ना, तेंचे पंचायत पावना। सो ह्या लोकांक लागून तेंकां लॅटर ड्राफ्टींग करून दिवन पीडब्ल्यूडी मिनिस्टरा फुड्यान, हे सरकारा फुड्यान तेंचो विशय मांडून तेंचो उदकाचो जो प्रोब्लम आसा तो सॉल्व करपाचो प्रोब्लम रेव्होल्युशनरी गोंयच करतले।
सो या पदयात्रेच्या टायमाचेर जे जे लोकांक जे जे वाठारांनी उलोवप ना तांकां ऑलरेडी आमी लेटर्स ड्राफ्ट केल्ली आसा. फक्त तेंचे आनी इश्यूज कितें आसा ते ऑन द स्पॉट थंय ड्राफ्टींग जातले, प्रिंट आउट काडून तांकां थंयसर सिग्नेचर कॅम्पेन जातली. आनी तेंचो विशय आसा तो रिस्पेक्टीव जे डिपार्टमेंट आसा, पंचायत जातली, म्युनिसिपाल्टी जाली, नाजाल्यार भितर गोंय सरकार जालो, पीडब्ल्यूडी जालो, डब्ल्यूआरडी जालो, हेंच्या फुडें आमी मांडटले. थँक्यू. ओके, टायमींग म्हणजे हांव तें चिंतता, पयलो तुमकां तें चिंतता, आतांय तें चिंतता. पदयात्रा वो मिटींग केली जाल्यार हो फस्ट सुटावो जाता, वो इट इज फायनली लॉ, लिगल जाता. लॉ पळय कशें आसा, जर आमी लॉचे पळोवपाक गेल्यार ते लॉ सुप्रीम कोर्टान एक हे आसा जितून आमी कांय करपाक शकना. आयज कर्नाटका जर म्हादय वयता जाल्यार बिकॉज थंयच्या लोकांनी कितलेशेच दीस उपोशण केला, कितलेशेच दीस तेंच्यांनी आंदोलन केला, आनी तेंच्यांनी तेंच्यो मागण्यो ज्यो आसा पळय तेंच्यांनी सरकारा पर्यंत, सेंट्रल गव्हर्नमेंटा पर्यंत त्याच इंटेन्सिटीन तेंच्यांनी दवरला, आनी तेंच्यान तो प्रेशर मोमेंटम बिल्ड केला. आनी हेका लागून कितें जाता की सेंट्रल गव्हर्नमेंटाचेर खंय तरी प्रेशर पडटा आनी तेंच्या सायडीन वळटा. पूण हें आमच्या गोंयांत दिसून येना, कित्याक रिझन सिंपल की आयज जशें आमी म्हणटा कितल्याश्याच लोकांक खबर ना की तेंच्या नळान जें उदक येता तें खंयच्यान येता. आयज अस्नोड्या जर उदक येता तें उदक म्हादयक आमी केन्ना लिंक करिना. आयज जर आमकां खांडेपारच्यान जर उदक येता जाल्यार तें आमी आयज आमी तें आमच्या म्हादयक लिंक करिना. सो ही जनजागृती जी आसा पळय, ही उदकाचे जे अवेरनस आसा पळय, हे लोकां मेरेन पावपाक जाय. जर अवेरनस ना जाल्यार लोक आपल्या हक्का खातीर येवचे ना, कित्याक लोकांक दिसतले की आमकां उदक येतलें, म्हादयक येतली म्हणून आमकां कितें पडला. सो हे बेजीक कॉन्सेप्ट लोकांक समजून सांगपाक जाय. जो मेरेन आमी समजून सांगना तो मेरेन हांव तरी एक्सपेक्ट करिना की लोक येतले आनी ह्या चळवळीन भाग घेतले म्हणून. सो एज अ रेव्होल्युशनरी गोल आमी सदांच बिलीव करता की अवेरनस जावपाक जाय. सो येता त्या जुलयन सुप्रीम कोर्टाची हियरींग आसा. सो आमी जुलयच्या पयली मॅक्झिमम गोंय, म्हणजे आमचो टार्गेट आसा की अराउंड 1000 to 1500 किलोमिटर चलपाचे गोंयभर, गोंयच्या मॅक्झिमम गोंयांनी. सो 1000 to 1500 किलोमिटर चलोन लोकांक युनायट करून, लोकांच्या दारा दारा पावन, लोकांक भितर घेवन ही चळवळ फुडें व्हरपाची. मनोज, आता अवेरनस कितल्यांक जालें, राहुल अवेरनस जायतच आहा, पूण एज्युकेशन जें जावंक जाय तें जायना. हय, तेंच आतां तूं अवेरनस जालें म्हणटा, हे अवेरनस कितल्या लिमिटा पर्यंत. आयज जर तुमी तुमकां तुमच्याच कडेन मागता की तुमी सद्दरी नॉयचे, तुमचे रिपोर्टर आसतले, त्या लोकांक म्हादय बद्दल तुमी विचारात की बाबा म्हादयचो विशय कितें. लोकांक म्हादय कितें खबर आसतली, पूण विशय खबर नासतलो. सो तो विशय लोकांक पटोवन दिवपाक, सांगपाक की फुडें आमची वॉटर सेक्युरिटी कितें जातलें. आतां आमी हें जेन्ना करतले ही पदयात्रा, तेन्ना आमचे थंयसर प्रेजेंटेशनां आसतली, आमी त्या वाड्याचेर आमी ब्रेक्स घेतले, ते ब्रेक घेतले, थंयसर लोकां वांगडा आमी मिटींग्स घेतले, लोकांक समजून सांगताले की कित्याक तेंच्यांनी भायर सरपाक जाय, आजून पर्यंत लोक कित्याक न्हिदोन आसा. सो आमचो तेंकां क्वेश्चन वयतलो की आतां जर तुमकां खबर आसा तुमी कित्याक न्हिदोन आसा, सो तुमी भायर सरपाक जाय. ही चळवळ स्ट्रॉंग करपाक जाय, कित्याक आयज आमी घरांत रावन ही चळवळ जावपाची ना. ही चळवळ रस्त्याचेर हाडपाक जाय, आनी प्रत्येक कोणी जो म्हादयचें उदक पिता तेजे रस्त्यार येवपाक जाय. गोंयकार न्हिदल्या, गोंयकार न्हिदल्या म्हणटा सगळें जालें, सक्सेसफूल जालें तुमचें सगळें जालें. वॉट नेक्स्ट, फायनली इट इज लिगल बॅटल म्हणून. पळय लिगल लिगल बॅटल आमी जशें सांगला जेन्ना विरेशान, आमी तुका आमी चार आमचे पॉयंट्स दिल्ले भितर, जर आमी सेंट्रल गव्हर्नमेंटाचेर जर प्रेशर क्रिएट करपाक जर आमी सक्सेसफूल जाले, आमच्या सरकाराचेर दबाव हाडपाक जर आमी सक्सेसफूल जाले, जाल्यार चार जे आमी पॉयंट्स सांगलेले, भितर पयले म्हटल्यार सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन रायट्स आसा, पयली म्हटल्यार प्रेजिडेन्शियल ऑर्डर काडपाक, तेंकां सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीक रावपाची गरज ना. दुसरें म्हटल्यार तेंच्यांनी कॅबिनेटान आपल्या पार्लिमेंटाच्या कॅबिनेटान ते डिसिजन घेवपाक शकता. तिसरें म्हटल्यार एक्झिस्टींग जो आमचो एक्ट आसा त्या एक्टान ते बदल हाडून गोंयाक आमचें संरक्षण दिवपाक शकता, ना जाल्यार ते नवीन कायदो हाडपाक शकता. हे चार आमी तेंकां सांगलेले जे आउट ऑफ द कोर्ट, आउट ऑफ द हे सुप्रीम कोर्टाच्या भायर हे करपाक शकता, सेंट्रल गव्हर्नमेंट करपाक शकता. हे आमी जेन्ना एसेंब्ली जाले पळय, जेन्ना विदेश जेन्ना एसेंब्लीचेर मार्शल आउट केल्लो पळय, तेन्नाच आमी हे पॉयंट दवरलेले. सेंट्रल गव्हर्नमेंटाक खंयच्या कडेन कोण पीएमएच्या ऑफिसान ऑलरेडी ते पावले ना. सो पूण जो आमच्या सायडीच्यान प्रेशर येता तेन्ना म्हाका दिसना की सेंट्रल गव्हर्नमेंट क्रावड कितलो एक्सपेक्टेड आसा तुका, कित्याक दिसान दीस तुमचो क्रावडूय मातसो कमी जाता मिटींगे. खंयचो शॉर्ट स्ट्रेंथ न्हू ही पदयात्रा, ही अवेरनस म्हणजे हांगा आमी अवेरनस म्हणजे तुका क्राउड जाय पडलो आमी ना. खंय कशें आहा, जेन्ना आमी गांवांतल्यान चलताले, फाल्यां 10 जाण चलो, 15 जाण चलो, 150 चलो ना, 200 चलो, आमकां आसा की गांवांत ते वयता त्या लोकां कडेन इंटरेक्शन करपाक जाय. तेका लागून आमकां 100, 200, 500 जाण जाय अशें ना. कोणी आसा दे वेलकम, पूण आमी जेन्ना चलतले तेन्ना गांवांत आमी लोकां वांगडा बसतले, थंय मिटींग्स
घेतले पॅम्पलेट्स वाटतले आमचे जे थंयचे गांवांतले भुरगे आसा पळय तांकां आमी रिएक्टिवेट करतले तांकां आमी घराघरांत जशे आमी पोगो पॅम्पलेट वाटपाक धाडटाले तशी ही पॅम्पलेट्स तांकां वाटपाक धाडटले आनी लोकांक आमी मॅक्झिमम भायर सरोन रस्त्यार सरोन ही झगडी झगडपाक आमी तांकां आमच्या सायडीच्यान आमी जागृताय. तुम्ही म्हटले प्रेशर जर सेंटराचे हाडटा सेंटर करूं शकता पूण आमी इतले पळय केन्नाच्या अशें चालू आसा खूब मिटींगे जाल्यार खूब तेंचे रेजोल्युशन घेतला असेंब्लीन घेतला पंचायतीन घेतल्या मिटींग्स जाल्या व्हडल्यो व्हडल्यो पूण सेंटराचेर जे स्टेटमेंट जाता कर्नाटकाच्या तेंचे हितून जाता सो तुमकां दिसता प्रेशर क्रिएट जावं शकता प्रेशर क्रिएट एटलिस्ट आमच्या सरकाराचेर एटलिस्ट आमच्या सरकाराचेर तरी जावपाक जाय कित्याक फुडें इलेक्शन आहा लोकांक ह्या सरकाराक कळपाक जाय की जर तुमी लोकांक जर ग्रांटेड घेतले जाल्यार फाल्यां लोक आमकां वोट करचे ना फाल्यां लोक आमकां सत्तेंतल्यान भायरूय काडपाक शकता हो भंय ह्या सरकाराक पडपाक जाय. आमी जर हे बॅटल सुप्रीम कोर्टाचेर दवरले आनी आमी जर सगळे सोडले जाल्यार फायनली कितें जातलें लोकांक हेचे हे सिरियसनेस आसा ते कळचेच ना परते लोक ह्याच सरकाराक निवडून हाडटले ज्यांच्यानी आमचो विश्वास घेतलेलो ज्यांच्यानी म्हादय सोडल्या परतें तेंच कंटिन्यू जातले. सो लोकांक अवेरनेस जावपाक जाय की हे केला कितें कोणें केला आनी कशें केला ते. पूण मनोज आयज सरकार आमचो इतले इश्यू जावन पासून जमत सीएम आसा तिंगा हे करता कॅम्पेनिंग करता कर्नाटकांत जाल्यार आमचो सरकार तिंगा पयले सुद्दां सिरियस ना. स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट ऑलरेडी अलायन एका करता कर्नाटकाक तर तुमचे इतले करून तुमी इतली मागणी पासून करून कितें जातले कांय जावपाचें ना अशें दिसना तुमकां. आतां खंयचेय बॅटल आसताना खंयचेय फायट आसता खंयचेय वॉर आसता जर तुमी युक्रेन रशिया जाल्यार रशिया कितली पावरफूल आसा दॅट डझंट मीन की युक्रेनान आपली हत्यारां दवरला आनी फायटूच करूंक ना. ही फायट आमकां करची पडटली केदोय केदी व्हडलो पावर आमच्या फुड्यान आसूं आमी जर गोंयकार म्हणून जर फायट करिना जाल्यार ते आमचे लॉस आसतले ना जाल्यार आमकां लॉस आसतली. एज अ रेव्होल्युशनरी गोवन एज अ गोंयकार म्हणून आमकां ही फायट करपाक जाय तो मागीर बीजेपीचो सुपर पावर थंयसर बी सेंट्रल गव्हर्मेंट आसूं ना हांगल्या बीजेपी आसूं ना कर्नाटकाची बीजेपी आसूं ना महाराष्ट्राची बीजेपी आसूं आमकां ह्या चारूय शक्तीं कडेन आमकां फायट करपाक जाय कित्याक हो विशय फक्त पळसा भंडुराचोच ना आयज वाळवट नदी आसा थंयसरूय बिर्डी डॅम येता आनी थंयसरूय तोच इफेक्ट आमच्या थंयसर पडटलो. सो सगळ्या सायडीन दोनूय स्टेटी जे आसा पळय ते गोंयचेर एटॅक करीत आसा आनी हेका लागून आमी गोंयकारांक अवेरनेस क्रिएट करपाक जाय आनी अशें न्हू की आतां सीएफएमएम मुवमेंट इज नॉट ओन्ली अबाउट म्हादय हितून म्हादय एक विशय आसा पूण बाकीचे आमचे न्हंयो आसा आमचे वॉटर बॉडीज आसा हे सगळ्याचें रक्षण करपाक वॉटर आमी ज्युडिशली कशें यूज करतले हें आमचें आसा. सो इट्स अ होलिस्टीक अप्रोच जो आसा पळय हो अप्रोच घेवन आमी वयतले सो डॅट लोकांक अवेरनेस जावपाक जाय उदकाचे म्हादयचे गोंयच्या प्रत्येक बॉडी वॉटर बॉडीचे आनी हे सरकाराच्या कार्यस्थानाचे विश्वास ना. लिगल बॅटल जातले तेतून कित्याक आमी ते आमचो काय एडवोकेट भितर ना सो आमी तेतून कितें जातलें तें सुप्रीम कोर्ट थारयतलो पूण आमच्या सायडीन आमी कितें करपाक शकता आमी कितें करपाक शकता फक्त अवेरनेस करपाक शकता लोकांक जागृताय करपाक शकता लोकांक जागे करपाक शकता ते आमी आमच्या सायडीन तूं तुमची पदयात्रा ते सेफ म्हादय सेफ गोवा ते आपणाचे करता त्या दिसान आमी एक सायडीन तामणकरी आसा तुका आमी फाटी विचारलेले आय डोंट नो वाय यू आर स्टील नॉट ट्रायंग टू कम टुगेदर तो पळय तामणकरान तेका दिसा स्टेटमेंट केलो आपूण रेडी आहा ताजे इंटरवेंशन पेटिशन आहा तिंगा तो आपणा कडेन कितें डॉक्युमेंट्स कितें एविडंस आसा आपणाक दी आपणाक फायट करपाक बऱ्याक पडटलें बिकॉज ही सेज ताजे इंटरवेंशन पेटिशन वॉच डॉग आमी तामणकरान जेन्ना पेटिशन घातलें जेन्ना तेणी प्रेस घेतली तेन्ना तेणी आमकां कॉल करून सांगलें आनी जे कोण पेटिशन घालतले जे कोण लिगल मॅटरांक वयतले आमी तेंच्या वांगडा आसात आमी तेंचे काय दुस्मान तामणकरांक ऑलरेडी मेळलो आसा आमचे फोनार तेजे डिस्कशन जाल्लें आसा हेच्याय पयली आमी तेजे आमी हांगा ऑफिसान बसून डिस्कशन केल्लें आसा. सो हेतून कितें आसा पळय तो लिगल केला पळय तो आपल्या सायडीनच्यान तो लिगल केला तेका आमी 100% तेका तेको दिता जाल्यार 100% आमी तेच्या वांगडा आमी तेच्या अगेन्स्ट आमकां कांय ना. आमचो जो मुवमेंट आसा पळय हो मुवमेंट आसा लोकांक जागो करपाचो कित्याक गोंयकार आजून मेरेन न्हिदलेले आसा रियलिटी आहा आनी आमी एक्सेप्ट करपाक जाय जो न्हिदला त्या गोंयकाराक उठोवपाक आमची पदयात्रा आसा आनी त्या न्हिदला गोंयकाराक उठोवपाची खंयचे रेव्होल्युशन खंयचे कितें आसा आयज जर आमी इंडिया भारत स्वतंत्राचे जर पळय 1857 पयली जाल्यार 90 वर्सांत भारत स्वतंत्र जालो ते डझंट मीन की 1857 गेले म्हणून 60 तो भारत हे जालो स्वतंत्र जालो तशें ना. खंयची मुक्ती तशी खंयच्या ना खंयच्यानी सुरवात करची पडटली आनी ती सुरवात आमी केल्या अशें धरून आयजूच आमी उलो मारतले आनी फाल्यांत लोक जाले जातीचो कंटिन्युअस प्रोसेस भितर हार्डवर्क आसा आनी हार्डवर्क कोण करीतूय हे काढलेली यात्रा काढलेली कोल बंद झालो हातून डबल ट्रॅकिंग बंद जावं ना हिंगा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहा डबल ट्रॅकिंग बंद करपाचें म्हणून आनी हिंगा सुप्रीम कोर्टान ही केस आहा सो कांय मुवमेंट ना सो तुमी आतां ते कोलाचेर सोडून दिला सो लोकांक सोडून दिवंक नाका आमी सोडून दिवंक नाका आमी सोडून दिवंक
जागृती करपाक पॉलिटिकल मायलेज घेवपाची ना लोकांक विषय कळपाक सो दॅट लोक आपआपली फाइट बॅटल करपाक जाय एवरी टाइम रेव्होल्युशनरी गोन्स वयतली ना खंयचो तरी पॉलिटिकल लिडर वयतना सालवार करतले जावपाक जायना दॅट इज वॉट वी बिलीव इन आमकां जाय प्रत्येक लोकांक पावर दिल्ली आमकां जाय प्रत्येक लोकांक कळपाक की बाबा हो तुमचो विषय आसा आनी तुमी हेका लागून झगडपाक जाय एवरी टाइम पॉलिटिकल पार्टी येतली आनी गोंय वाटयतली हें केन्ना जावंक शकना न्हू ओके आतां दुसरो इशू म्हणटा पळय तें फाटल्या दिसांनी तुमचा एक फॉर्मर जो आरजीचा मेंबर गौरीशोर म्हणलो ताणें स्टेटमेंट केली तेज्या हेतुल्यान तुमच्या एकट्यान प्रेस कॉन्फरन्स दिल्ली प्रेस कॉन्फरन्स ते दिता पूण मनोज येयना आनी 15-20 दीस जाले मनोजाची खबरूच ना जस्ट विचार कितें एग्जॅक्टली हें कितें एलिगेशन आहा तुजे तू येवच्या तुज्या दुसरे येता हें कितें एग्जॅक्टली आमकां कांय सोडपाक ना भितर दुसरे येवपाची हें ना जे तेजे वांगडी आसा तो शिरोड्यान तेणी काम केल्लें शिरोड्या तर त्या ग्रुपान तो आसलो जेन्ना शिरोड्या काम चालू जाल्लें तेन्ना तो भितर आसलो सो त्या भुरग्यांनी आपलो एक्सपिरियन्स कितें जाला तो सांगला सो तेतून म्हाका तरी दिसना कितें चूक आहा म्हणून त्या भुरग्यांनी रियलिटी जी आहा ती फुड्यान दवरलेली आहा आनी दुसरो क्वेश्चन येयलो म्हाजो कित्याक तेणी जे इंटरव्यून सांगला ना कितें घेतला ना जाल्यार कितें आपल्या कडेन आसा म्हटला की आजून काय कोणें प्रूव करूंक ना हेच्या पयली रेव्होल्युशनरी गोवन्स बीजेपीची बी टीम आरएसएस नॉर्थान गेले की साऊथान नॉर्थान गेले की आमी चर्च फंड हे सगळें चलता आजून पर्यंत कोणाकडे कसलोच प्रूफ ना कोणें फुड्यान हाडून दवरूंक ना आनी आमी सदांच लायव्ह प्रेस कॉन्फरन्साचेर ना लायव्ह व्हिडियोन सुद्दां मागतात आनी मिटिंगेक सुद्दां म्हणटा की तुमी हाडून लोकां फुड्यान प्रूफ दवरा कोणाय कडेन कितें प्रूफ आसा तो आमी झाकून दवरूं नाका की बाबा आमी आतां काडटले मागीर काडटले तुमी काडा प्रूफ सगळ्या लोकां फुड्यान दवरा लोकांक डिसायड करूं न्ही की बाबा हो प्रूफ सारको आसा ना रेव्होल्युशनरी गोवन्स वांगडा रावपाक जाय नाका रेव्होल्युशनरी गोवन्स सोडपाक जाय मास्क डिझायन करपाक जाय की रेव्होल्युशनरी गोवन्स हो प्रूफ आयकून जॉयन जावपाक जाय दॅट पीपल वील डिसायड ते आमी सांगपाक शकना पूण तो प्रूफ आजून मेरेन काय येवंक ना खंयचे चड उलोवन काय अर्थ ना म्हाका प्रूफ करचो म्हणटा तो प्रूफ करचो प्रूफ करचो म्हणटा तो कोणें हांव म्हणटा कोणें फाल्यां जर प्रेसा कडेन सुद्दां जर कोणें हाडून दिलें जाल्यार प्रेसा कडेन हांव म्हणटा की तुमी प्रेस कॉन्फरन्स घे आमी कव्हर करता आमकां काय प्रॉब्लम हय फाल्यां एलिगेशन करपाक खूब जाण आसता एलिगेशन आय जायत आसता जेन्ना ही पार्टी ग्रो जाता ही पार्टी स्ट्रॉंग जाता तेन्ना एलिगेशन जाता आनी एलिगेशन जायत रावतली दीस इज पार्ट एन्ड पार्सल ऑफ पॉलिटिक्स पॉलिटिक्स न्हू खंयच्याय ऑर्गनायझेशन किंवा जेन्ना व्हडले जाता तेन्ना हे चलता सो कोण एलिगेशन करता एलिगेशनाचो म्हणून तो वर्ड एलिगेशन आसा तो प्रूफ न्हू देट इज नॉट अ फॅक्ट सो फॅक्ट कितें आहा जाल्यार प्रूफ दवरपाक जाय पळय फेस टू फेस अशे हजार लोक आमचे एलिगेशन पळय जेन्ना एक मनीस तूं रेडी आहा फेस टू फेस कवर करता हांव फाल्यां एक मनीस आरबी सोडटा आनी तो म्हणटा की म्हाज्या वांगडा फेस टू फेस बसून उलयता नाल्यार आनी कितें करता म्हाजे कडेन प्रूफ आसा जाल्यार हांव इतलेंच मागता की तेणें प्रूफ आसा ते मांडचे आतां फंडिंगेचो विशय जालो आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन आमी इलेक्शन कमिशनाक रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी आसा आमी जे रिटर्न्स फायल करपाक जाय जे रिकॉर्ड मेंटेन करपाक जाय ते सगळे करता थर्ड पार्टी ऑडिटर येता आनी ते ऑडिट करता ते रेव्होल्युशनरी गोवन्साचो ट्रेजरर नाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचो ऑडिटर ऑडिट करिना थर्ड पार्टी ऑडिट करता ते ऑडिटर जावन ते ईसीआय वयता सो फाल्यां कितें जर आमचेर कारवाई करपाक जाय आमी कितें रॉंग केलां कितें केलां जाल्यार ईसीआय करतली आनी आमकां पार्टी आसा पळय ती आमची बंद करतली आमी कितें डिबेट करतले जेन्ना एक मनीस बेस्टो फेक एलिगेशन वॉट एवर फाल्यां आमचो म्हणजे जेन्ना आमचो सोडलो म्हणजे तो आमचो उरोंक ना तेणी ऑफिशियल रिझायन केलो फस्ट ऑक्टोबराक तुम्ही म्हणले भाई आता तुमची रजिस्टर्ड जाऊन हे झालं सगळे हे ट्रान्सपरंट आहे तो कितें उलयता पळय तें बिफोर तुमी रजिस्टर्ड जावचे आदी कितें उलयता बिफोर रेजिग्नेशन तो मेंबर तुम्ही ना
ती पार्टी रजिस्टर जावचे आदले उलयता तो पार्टी रजिस्टर जावच्या उपरांत उलयना तो हे म्हणटा पळय फंडींग तो म्हणटा पळय की आदी झालेली म्हणटा ती तो उलयता ते तो पळय डबल प्रूफ दाखव न्ही बरं कोणी किती म्हणतोय आम्ही सगळ्यांक वचून आन्सर करीत रावतोय इतलो आमकां टाइम ना सध्या कोणी आम्ही प्रूफ करतो प्रूफ केल्या उपरांत आम्ही आन्सर करता की बाबा हेजर किती हे रियल असा काय फेक असा पळय ते आम्ही त्यांना प्रूफ दोन कोणी तुमचं आर्जीचो मेंबर ना तो आलेलो सोडचो पयलो तो आर्जी मेंबर आलेलो सो आर्जीन कितें जालां ताका खबर आसतली सो तो तुमचे रेलिगेशन भितरले सांगता हे गोंयचे भितरले काम भायली सांगला तो सो गोंयचे भितरले तूं काम ताका खबर आसतली एकटो न्हू तूं मागूंक मरे जर मेंबर जर आर्जीचेर रागार जावं ना कितें तेका वायट दिसलें म्हणून जेन्ना तो भायर सरता तो एलिगेशन जर करता तेणी ती प्रूव करची आनी तो परतो आमचो आमचो तो आतां आमचो उरलेलो ना तो आमकां सोडून गेल्लो आसा पयलीं कोणूय ना कोणूय खंयच्या हेच्या पयलीं कितलेशेच मेंबर गेल्ले आसा फाल्यां जर कोण एलिगेशन करता तेका आमी इतलेंच रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी ते प्रूव करचे आनी हांव तुमच्याय कडेन मागता की फाल्यां जेन्ना कोण आर्जीचेर प्रेस कॉन्फरन्स घेता आनी कितलेशेच फाल्यां येतलो आपणाक तिकेट मेळूंक ना हे मेळूंक ना ते मेळूंक ना म्हणून भेद रावतलो हांव तुमच्या कडेन इतलेंच मागता हेचो प्रेस की तुमी डायरेक्ट तेंच्या कडेन प्रूफ मागा कित्याक हेच्या पयली आर्जीचेर कितलीशीच एलिगेशन जाल्या पूण आजून मेरेन कोणें प्रूफ हाडून दवरूंक ना मदत तेणें सांगलां तुका फकत ना म्हणून आपूण प्रूफ करता तूं ना म्हणटा आमी ना म्हणटात न्हू आमी ना म्हणटात आमी आमकां हय म्हणपाक काय येत ना हितून काय व्हडलें ना आमचें कितें आहा पळय तें आमी सांगलेलें वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट ना पण हांव एक सांगता गोंयच्या घरांत समज तूं झगडी आनी आमी प्रूफ करप तुमकडे ओके ओके.